चास माऊलींची तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे तुलसीताई सचिन भोर जिल्हा परिषद सदस्य यांच्या स्थानिक विकास निधीतून मौजे चासगाव गावठाण अंतर्गत 1 किलोमीटर डांबरीकरण 6 लक्ष रुपये मंजूर कामांचे भूमिपूजन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन भाऊ भोर यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी चासगावचे सरपंच सौ सुजाता विक्रम बारवे, उपसरपंच श्रीकांत दामोदर चासकर, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी बारवे, ग्रामपंचायत सदस्य कविता चासकर, चासगावचे माजी सरपंच नानासाहेब बारवे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाजीराव बारवे, संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक खंडेराव बारवे सर, चासगावचे माजी उपसरपंच दौलत बारवे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष सतीश चासकर, माजी विभाग प्रमुख मधुकर बारवे व युवा कार्यकर्ते विक्रम बारवे यावेळी उपस्थित होते. आज आपल्या चासगाव ठाण्यातील अंतर्गत रस्त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण सर्व चास ग्रामस्थ सरपंचांनी सर्वांनी उपस्थित केलेला आहे. या अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी 12 लाख रुपये निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे. सदरून कामाची निविदा सुद्धा झालेली असून उद्यापासून या ठिकाणी जो कॉन्ट्रॅक्टर अनिल घोडेकर म्हणून आहे ते काम चालू करणार आहे. आणि नागरिकांनी त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्यांनी स्वतः उभं राहून ह्या रस्त्याचं काम कसं चांगल्या प्रतीचं होईल त्याकडे लक्ष द्यावं व चांगलं असं उत्तम असं काम या ठिकाणी करून घ्यावं. आणि चासगावमध्ये जी का आपली विकासाची घोडदौड चालू आहे ती अशी या पुढे काळामध्ये चालू राहील अशी ग्वाही सर्व नागरिकांना या ठिकाणी देतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि माहिती देऊ शकतो. थांबतो. चासगाव ठाण वार्ड क्रमांक 1 मध्ये अंतर्गत रस्त्याचं काम कळंब राजनी गटातील जिल्हा परिषदेच्या सदस्य शोभाचे सीताई भोर यांनी 12 लक्ष रुपये मंजूर केल्याबद्दल प्रथमतः चार ग्रामस्थांतर्फे सीताईंचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि हे काम पूर्ण करण्यास सर्व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीने विशेष लक्ष घालून काम कशा पद्धतीने चांगलं होईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. आणि पुन्हा एकदा सचिनभाऊ भोर आणि तुलसीताई भोर यांचं मी ग्रामस्थांतर्फे हार्दिक अभिनंदन. न्यूज रिपोर्टर स्नेहा बारवे 8:24 तास.